विषयाला घेऊन शो जो तुम्हाला होस्ट करायला आवडेल कोणताही, मला तुम्ही ना एक लिस्ट बनवून द्या, कारण ह्या गोष्टींवरती मी एवढा विचार नाही केलेला आहे, पण सगळ्या गोवरती विचार करायला पाहिजे मला. यु नो, थिंग्ज आर फॉलिंग इन टू प्लेस आता, आणि हळूहळू आम्ही सगळं ह्याच्यावरती काम करतो आहे. निर्मिती मी आत्ता केलेली आहे पंचक, जी आय हॅव टू रिलीज, सो आय हॅव टू वेट फॉर दॅट. आणि ती रिलीज झाली की मग पुढच्या फिल्मबद्दल मी विचार करीन. पण खूप काय काय करायचं आहे, आणि आत्ता नुसतीच सुरुवात झाली आहे आमची, वी हॅव जस्ट स्टार्टेड दिस, आणि आय थिंक देर इज अ लॉट टू डू, आणि थँक्यू फॉर रिमाइंडिंग मी दॅट आय हॅव लॉट टू डू नाव. वन लास्ट क्वेश्चन प्लीज. माधुरीजी, तुम्ही इंग्रजीत गाणं गायलं, पण मराठीत म्हणजे कायम मराठी प्रेक्षक जे आहेत ते तुम्हाला कधी, तुम्ही चित्रपटात याल आणि तुम्ही बकेट लिस्टमधून आलातच, पण तुम्ही मराठीत गाणं कोणतं गावंसं वाटणार आहे तुम्हाला, किंवा आगामी काळात तुम्ही काही मराठी गाणं घेऊन येणार आहात का? इंग्लिश, कारण ऑफकोर्स यु नो, मुंबईत राहिल्यावर यू गो टू कॉन्व्हेंट स्कूल्स, तुम्ही एज्युकेशन तुमचं इंग्लिशमध्ये होतं, तर विचार करायची जी एक ही असते ती इंग्लिशमध्ये असते. पण ऑफकोर्स घरात आम्ही नेहमीच मराठी बोलत आलो, आणि मुलांबरोबर पण मी मराठीतच बोलते, तर ऑफकोर्स आय वूड लव टू सिंग, पण मला असं कधी कधी वाटतं माझा आवाज जास्ती इंग्लिश गाण्यात जास्ती चांगला वाटतो, पण मराठी गाणं मी नक्की अटेम्प्ट करीन. आता तुम्ही बोललात तर नक्की अटेम्प्ट करीन, आणि नक्की गाऊन बघीन की बरोबर वाटतो का माझा आवाज, आणि जर चांगला वाटला तरच रिलीज करीन. शेवटचं गाणं जे गायली, म्हणजे फर्स्ट जे होतं ते इंग्लिश अल्बममधलं, इट वॉज अबाउट होप, आशा होती, तर लोकांना आता आशा आहेत की मराठी गाणं देखील येईल. ओके, सो लास्ट, जसं तो म्हणाला की लास्ट प्रश्न आहे, सो हे मला इथे विचारावंच लागेल. आल्यापासून आपण सगळे म्हणतोय हॅशटॅग माधुरी आली माहेरी, सो जेव्हा मुलगी माहेरी येते तेव्हा सगळेजण आवर्जून सांगतात की उखाणा तर झालाच पाहिजे. सो माधुरी जाताच आता मॅम एखादा उखाणा, हॅशटॅग माधुरी आली माहेरी मॅम प्लीज, रात्री मराठीसाठी उखाणा हो. मी मला अशी गुगली टाकली आज, आम्ही एवढे विचार केले की काय प्रश्न येऊ शकतात, असं कोणतरी प्रश्न विचारेल मॅम प्लीज. ही सगळ्यांकडनं रिक्वेस्ट, इकडे जेवढे सगळे बसले सगळ्यांना एक दोन ओळी ऐकू द्यात प्लीज. काहीतरी बनवावं लागेल मला पटकन. आय गेस इथे पुष्कर दादा आहे, तो हेल्प करू शकतो का? पुष्कर, पुष्कर, वी नीड यू. पहिली ओळ बोल, माधुरीजी दुसरी ओळ बोलतील. प्लीज प्लीज पुष्कर दादा. कम ऑन पुष्कर दादा, प्लीज प्लीज. थांबा थांबा. आत्तापर्यंत सगळे चित्रपट केले बॉलिवूडसाठी, आता माझं खरं माहेर प्लॅनेट मराठी. थँक्यू 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 सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तुम्ही इथे सर्व आलात, आणि तुमच्या प्रश्नांबद्दल, तुमच्या इकडे प्रेझेन्सबद्दल थोड्याच वेळात आपला फोटो ऑप सुरू होईल, पण त्याच्या अगोदर मी प्लॅनेटचे जे टॅलेंट आहे त्यांना एक एक करून इथे आपण बोलवतो. एक स्पेशल सोहळा आहे, त्यांना आपण एक छोटा मेमेंटो, एक छोटं सन्मानचिन्ह देतोय. माधुरीजी स्टेजवर जातील, अक्षय देखील स्टेजवर जातील. नॉट ओनली प्लॅनेट टॅलेंट, टॅलेंट सोबत अजून आपले खूप मित्र आलेले आहेत, सो इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. सुरू करा. अँड ऑल दीज पीपल्स आर स्टार्स इन देअर ओन राईट, देअर ह्यूज स्टार्स इन देअर ओन वे. आणि मी एक एक करून नाव घेईल, कृपया त्यांनी एक एक करून स्टेजवर यावं, आणि आपलं सन्मानचिन्ह जे आहे ते माधुरीजींच्या हस्ते स्वीकारावं. हे काढून
ते संपलं. तो त्यांनी स्टेजवर यावं आणि आपलं सन्मान चिन्ह माधुरींच्या हस्ते स्वीकारावं. स्टार्टिंग विथ अमृता खानविलकर. तेजस्विनी पंडित. Pocket size dynamo, full of energy, Siddharth Jadhav. Up, Dada Sanjay Jadhav. Bhargavi Chirmule. Next up, Sonali Khare. Pudhil naav ahe Prajakta Mali. गायत्री दातार. साइली संजीव. नेहा शितोळे. सुरभी हांडे. भाग्यश्री मिलिंद. सुरभी हांडे यांना कृपया मानचिन्ह द्यावं.
नेक्स्ट नेम इज भाग्यश्री मिलिंद. श्रीवर्धनकर हे सगळे आपले प्लॅनेटचे फॅमिलीचे सदस्य आहेत, टॅलेंट आहेत. पुढची नावं आहेत ज्यांना मी अनाऊन्स करतोय. सोनाली कुलकर्णी, नाव आहे प्रसाद ओक. सचित पाटील. अभिजीत पानसे. राहुल रानडे. अक्षय दमलाशी तर दोनच नव्हे माझ्याकडे, थांब तिकडे. निखिल महाजन. या लिस्ट मधलं शांतनू रोडे.
अक्षय तिथेच थांब. वन लास्ट नेम सुशांत शेलार. डॉक्टर आसगावकर. छेड़ा